काही काही जागाच अशा असतात ज्यांचं आपल्याला नेहमीच अप्रूप वाटतं. त्यातलीच मला आवडलेली ही एक जागा वॅटॅटिक माउंटन, माउंट वेजुसेटचा शेजारी, वॅपॅक रेंजमधला दक्षिण टोकाचा पर्वत. याबद्दल बरंच काही ऐकलं होतं, पण एवढा उंच आणि अगदी स्टीप चढणीचा पर्वत आपल्याला चढता येईल का याबद्दल मनात धाकधूक होती. या पर्वतावर पोहोचायला अवघी 2.5 ते 3 माईल्सची एक ट्रेल आहे, पण याची चढण काही काही ठिकाणी इतकी स्टीफ आहे की हृदयाची गती प्रचंड वाढून जाते. या समरमध्ये ठरवलेल्या हाईक्समध्ये मी तिला अव्वल जागी ठेवली होती. ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे आम्ही सर्व तयारीनिशी निघालो आणि तासभरात पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो. सुरुवातीला अगदी रुजलेल्या पायवाट्याने आणि काही वेळ अरुंद अशा पाण्यानजीकच्या लाकडाच्या पुलावरून चालताना मजा वाटली, पण नंतर जसजसं वर जात होतो चढण खूपच स्टीप होत होती. पाय चालायला तयार होते, पण हृदयाचे ठोके विश्रांती घ्यायला भाग पाडत होते. असे बरेच छोटे मोठे ब्रेक घेतल्यानंतर आम्ही समीपच्या खालोखाल असणाऱ्या छोट्याशा हिलटॉपवर पोहोचलो आणि तिथून आम्हाला समोर काय दिसेल याची झलक पाहायला मिळाली आणि मनाने परत उभारी घेतली. पाय झपझप समोर चालायला लागले. नंतर अवघ्या 10 मिनिटात आम्ही समिटवर पोहोचलो. मी समोरचा नजारा बघून प्रत्येकाच्या तोंडातून फक्त वाव, ब्युटिफुल, अमेझिंग असे शब्द बाहेर पडत होते. अगदी 360 डिग्रीमध्ये दिसणारा व्यापक पॅनोरमिक व्ह्यू बघून प्रत्येकाचे डोळे दिपून गेले. मला माहीत नाही कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे कितपत दाखवता येईल, पण उघड्या डोळ्यांनी बघायला खूप भारी वाटतंय. ते म्हणतात ना, डिफिकल्ट रोड्स ऑफन लीड्स टू ब्युटिफुल डेस्टिनेशन्स, याची पुरेपूर प्रचिती आली. समितवरती थोडा वेळ निवांत बसून आम्ही पर्वत उतरायला सुरुवात केली आणि चढायला तासभर वेळ लागलेला पर्वत अवघ्या 1/2 तासात उतरून गेलो. आम्हाला विश्वासच बसत नव्हता की एवढ्या लवकर आपण खाली कसं काय पोहोचलो. अशी ही छोटीशी पटकन ती खूप आनंद देऊन गेली, माइंड रिफ्रेश करून गेली.